आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक शॉर्ट अपडेट आहे त्याची माहिती घेणार आहोत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहेत पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे त्यामध्ये नेमकी याचिकेसंदर्भात जे काही माहिती आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघूया चौदा तीन दोन हजार चोवीस रोजीचे पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक जे आहेत त्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेली निवड यादी म्हणजे जे, जे काही जनरल मेरिट लिस्ट आहेत त्या संदर्भातले जे याचिका आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ असेल व स्वतः मुंबई बेंच असेल यामध्ये दाखल झालेले आहेत अशी माहिती पॉईंट नंबर एक मध्ये त्यांनी दिलेली आहे या याचिकेसंदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये झालेली जे याचिका दाखल आहे त्या युक्तिवादा अंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत तसा आदेश जे प्राप्त आहेत ते बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी आदेश प्राप्त झालेले सदर आदेशाची डिटेल्स व्हिडिओ देखील आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देणार आहोत न्यायालयीन व शासन निर्देश यानुसार पुढील कारवाई होईल अशी माहिती शिक्षण शिक्षणाने हो देण्यात आलेली आहे तक्रार निवारण व दुरुस्ती समिती यांच्याकडे जे काही प्राप्त तक्रारी अर्जांची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहे तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यांसंदर्भात नेमून दिलेल्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा दुसरी कुठेही कळे तुम्ही तक्रार करू नका आणि मित्रांनो आता जे काही ऑर्डर माननीय औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यामध्ये भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत आता न्यायी निर्देश व शासन जे काही निर्देश असतील यानुसार पुढील जे कारवाई आहे ते शिक्षण आयुक्ताच्या वतीने होणार आहे अशी माहिती इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे